माणसाचा स्वभाव हा सूर्यासारखा असला पाहिजे, ना उदयाचा अभिमान ना अस्त होण्याचं दुःख। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सुखी राहायला फार खर्च नसतो, पण आपण सुखात आहोत हे इतरांना जर दाखवायचं असेल तर त्यासाठी बराच खर्च करावा लागतो। जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे। संस्कारांना कोणतीही ओळख नसते, ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारांतून ओळखले जातात। सुखात आणि दुःखात जास्त अंतर नसतं, जे मनाला भावतं त्याला सुख म्हटलं जातं आणि जे मन स्वीकारत नाही त्याला दुःख म्हटलं जातं। सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही। प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा, आणि जर तुम्हाला आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर अपेक्षा कमी ठेवा, भरपूर आनंद मिळेल। मिळालेल्या वेळेला चांगलं बनवायचं असतं, नाहीतर चांगली वेळ यायला सारं आयुष्य कमी पडतं। सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसाच्या शब्दांनाही असतो। एखादा मतलबी डे पण असायला हवा। खूप लोकांना विश करता आलं असतं। आपल्या आसपास सगळी माणसं मतलबीच असतात आणि दिवस तर रोज डे, चॉकलेट डे असे डे साजरे करतात। आपण त्यांच्यासाठी मतलबी डे साजरा केला असता। आपल्या व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजेच आयुष्य असतं। शोधूनही न सापडणारी गोष्ट म्हणजे समाधान। योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे मौन ठेवणं नेहमीच आपल्यावर येणाऱ्या संकटांना दूर ठेवायला मदत करतं। चांगलं यासाठी नका करू की कोणी आपल्याला चांगलं बोलेल, चांगलं यासाठी करा की आपल्यामुळे कोणाला आनंद मिळेल। वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, स्नेह व आदर असतो। स्वभाव असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे। रागात माणसाने कधीही इतकं पुढं जाऊ नये की तो निवळल्यानंतर परतीचे सर्व दरवाजे बंद झालेले असतील। भलेही तो जमाना कागदांचा होता, पण पत्रातल्या भावना 2-4 महिने सहज टिकायच्या। आजकाल आयुष्यभराच्या आठवणीसुद्धा एका सेकंदात बोटाने डिलीट होतात। काही लोकांना आपण आपले विचार आवडत नाही, कारण आपल्या सत्य गोष्टी त्यांना कडवट वाटतात। जीवनाच्या संध्याकाळी आपल्या बापाची आई होण्याची धमक फक्त लेखीतच असते। शब्दाने माणसाच्या मनातील जखम बरी होते, स्पर्शाने माणसाच्या मनातील आजार बरे होतात, सहवासाने माणसाचे मन निरोगी होते, आणि समर्थ उपासनेची साथ मिळाली तर माणूस आयुष्यभर चिंतामुक्त होतो। काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षातही येत नाही। आयुष्य फार लहान आहे। जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना, आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा। सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं। ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं। माणसाला परिस्थिती वाईट बनवते आणि ती परिस्थिती वाईट विचारही त्याचे घडवते, नाहीतर ऊर्जा प्रत्येकात असते देव होण्याची। तुमच्या छोट्या छोट्या सवयी मोठे बदल घडवून आणतात। जर रोज तुम्ही 20 पानं पुस्तकांची वाचली तर वर्षभरात तुमची 30 पुस्तकं वाचून होतील।
जर रोज तुम्ही 50 रुपयांची बचत केली तर तुम्ही वर्षात 18,365 रुपयांची बचत कराल. जर तुम्ही रोज 1 तास नवीन स्किल शिकण्यासाठी वेळ दिलात तर तुम्ही वर्षभरात त्या स्किलमध्ये मास्टर व्हाल. रोज स्वतःमध्ये तुम्ही 1% बदल केलात तरी वर्षभरात आधीपेक्षा तुम्ही 37 पट चांगले व्हाल. या छोट्या छोट्या सवयी लावून घ्या, निश्चितच तुमच्यात मोठे बदल होतील. विचार हे मनात दबक्या पावलांनी प्रवेश करतात पण बाहेर निघताना मात्र खूप गोंधळ करतात. माणूस रोज सकाळी उठून मंदिरातली घंटा वाजवतोय, झोपलेला स्वतः आहे आणि देवाला जागवतोय.